बाकीचे पैसे कधी देणार? ओय बारू, ओय बारके, अरे ती बाहेर गेली ना उगाच आरडू. बाहेर कुठं गेली? असं चित्रकलेची वही आणायला. अच्छा हा, पण हे तुला कसं काय माहित? आलती मग अशी मला पैसे मागायला. काय बारकीने तुझ्याकडून पण पैसे मागितले? तुझ्याकडे पण पैसे मागितले म्हणजे तुझ्याकडे पण मागितले का? हो, काल रात्री आली होती माझ्याकडं. काय म्हणली? म्हणली की ए मामा ऐक ना, मला पैसे पाहिजेत रे. कशाला? चित्रकलेची वही घ्यायची. दिवाळीमध्ये मी तुला दोन वह्या घेऊन दिल्या होत्या ना. अरे मामा, अभ्यास करून वह्या संपत पण असतात. मी थोडीच त्यांना पूजा करण्यासाठी आणलं होत. किती पाहिजे? 1000 रुपये. 1000 रुपये? अगं अशी कोणती वही घेणार आहेस तू? मामा, वही घेतल्याच्या नंतर कलर पण घ्यायला लागतात. कलर घेतल्याच्या नंतर स्केच पेन पण घ्यायला लागतात. काय काय सांगत बसू तुला? दे पटकन 1000 रुपये. थँक यू. कमाल आहे, आज सकाळी आली होती माझ्याकडे पैसे मागायला. मग तुला काय म्हणली? ए आई, काय सकाळपासून कुठे मिरवत होतीस? इकडून तिकडे, तिकडून इकडे. बघ ती भांडे किती पडले, जाऊन घास. भांडे नंतरून घासते, मला आता पैसे पाहिजेत. बघन तव पैसे कुठवर तरी देव माय. अगं आई, माझं काम आहे, दे ना. काय काम आहे? चित्रकलेची वही घ्यायची. शिकून तरी कुठं मोठा दिवा लावणार आहेस? किती पाहिजे? 1000 रुपये. एवढे? अगं वही तरी नेमकी कोणती घेणार आहेस? सांगितलं तरी तुला काय करणार आहे बरं आई? दी बरं पटकन, नुसते उल्लंच बनवायचे काम करा. धर. हाय का घरात कुणी? हो हो हाय की. बोला की, काय काम काढलं? बरं ते आपलं काम करा की कालचं. कोणतं कालचं काम? तेच आपल्या 1000 रुपयाचं. काल काकूने घेतलेले. मी कधी घेतले? काल दुपारी. काल दुपारी? हो, काल बारूला पाठवून दिल तर तुम्ही माझ्याकडं. काय बारकीने तुमच्या कोण कोण पैसे घेतले? हो, काल पळत पळत बारू माझ्याकडे आला. ओ काका, ओ काका. काय रे बारकू? आई म्हणली तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर द्या, उद्या परत करते. 1000 रुपये का आहेत की? मग शाळेत वेळ जाते का नाही? जाते की काका. हे घ्या 1000 रुपये. थँक्यू काका. ठीक आहे. अच्छा ठीक आहे, मी तुम्हाला ऑनलाईन करतो 10-15 मिनिट. बरं ठीक आहे, चालते, येतो मग. कशाला लागत होते बारूला एवढे पैसे? काय माहिती काय चाललंय तिच्या मनात. थांब आता तिला घरी येऊ दे, मग बघते तिच्याकडे. नाही काय बोल नको, मी बघतो. बर. बारू कुठे गेलती बाळा? मैत्रिणीच्या घरी गेलते बॅडमिंटन खेळायला. काहीतरी गडबड आहे. मला बी असंच वाटतंय. अजून पैशांची गरज आहे. कुठून आणू? आणि जर नाही दिली तर? आई. हा. मला अजून पैसे पाहिजेत ग. नवलच आहे माय, काल तर दिलते की तुला पैसे. मला गरज आहे ग. माझ्याकडे नाहीत पैसे, जाऊन तुझ्या मामाला माग. मामा. हा बरं बोल. मला पैसे पाहिजे. अगं कालच 1000 रुपये येईल त्या ना. संपले. आणि सोमवारी पॉकेट मनी दिलेली ती पण संपवली. नाही जाता माझ्याकडे पैसे, जा जाऊन अभ्यास कर. चल बाय बारू. बाय. आई, तुला सामान आणण्यासाठी पैसे लागत होते ना, तर 2000 रुपये ठुलेत साखरेच्या डब्यात. साखरेच्या
का केलं तू असं? खोटं बोलून सर्वांकडून पैसे का काढले तू? तू जेव्हा पण आम्हाला पैसे मागितले आम्ही नाही म्हणलो का? नाही. मग का केलं तू असं? अगं बोल की. त्या दिवशी मी शाळेतून गडबडीत घरी येत होते तेव्हा एका माणसाला माझा धक्का लागला. त्याचा मोबाईल खाली पडला आणि फुटला. मग ते म्हणला मला माझा मोबाईल भरून पाहिजे आणि जर नाही भरून दिला तर घरात घुसून तुला तुझ्या फॅमिलीला कुत्र्यासारखं मारेन. म्हणून मी त्याला रोज पैसे देत होते. मग आता तूच सांग, तू हे जे काही केलं ते बरोबर केलं? नाही. मग तू काय करायला पाहिजे होत? आम्हाला नाही पब्लिकला सांग. तर मित्रांनो, तुमच्यासोबत पण असं कधी घडलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पॅरेंट्सला कळवा.